तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। सक्षम विरोधी पक्षाची भूमिका चोखपणे बजाव, नगरसेविका तेजश्री गरुड। नुकत्याच पार पडलेल्या पोलादपूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे 10, काँग्रेस पक्षाचे 6 तर भारतीय जनता पार्टीचा 1 उमेदवार निवडून आले। शिवसेना पक्ष पुन्हा सत्तेत आला असला तरी मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत 3 जागा कमी झाल्या आहेत। यातच काँग्रेस पक्षाच्या 2 जागा वाढल्याने काँग्रेस पक्षासाठी हा निकाल प्रेरणादायी ठरणार आहे। विस्टा न्यूजशी बोलताना प्रभाग क्रमांक 9 काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवार तेजश्री गरुड यांनी आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावू असे वक्तव्य केले। तेजश्री अभिषेक गरुड प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, मला नगरसेविका म्हणून निवडून दिल्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांचे तसेच कुटुंबियांचे मतदारसंघातील मतदारांचे आभारी आहे। तसेच कमी वयात मला जी नगरपंचायतची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जी संधी दिली त्याबद्दल मी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल दिदी तसेच आमचे नेते हनुमानजी जगताप साहेब आमचे माजी सभापती तसेच विद्यमान नगरसेवक दिलीपजी भागवत व जिल्हाध्यक्ष महेंद्रजी घरत साहेब यांचे मी आभारी आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले होते, त्यामध्ये 2 उमेदवारांची आणखी भर झालेली आहे। म्हणजे आम्ही 6 जण मिळून आमच्या प्रशासनाचा दांडगा अभ्यास असणारे विद्यमान नगरसेवक दिलीपजी भागवत यांच्या माध्यमातून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, तर 6 वॉर्ड नाही तर पूर्ण 17 वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांची समस्या ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांक 9 मतदारांना सांगू इच्छिते की तुम्हाला काही अडचणी असतील तर मला येऊन सांगा। मी जे ज्या विकास कामांचे मी तुम्हाला सांगतो त्या विकास कामाचे मी तुम्हाला आश्वासने दिले आहेत ती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। मागील पंचवार्षिकमध्ये जी विकास कामे तांबडभोरमध्ये झालेली नाही आहेत ती विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।